फोर्ड कंपनीचे भारतातील प्रकल्प बंद होणार आहेत. बघा, अर्थजगतातील एक महत्त्वाची बातमी आहे, सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. त्यामुळे 4000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट आहे. आर्थिक नुकसानीमुळे कंपनीने दोन्ही प्रकल्प बंद करण्याचं ठरवलंय. निर्मिती बंद झाल्यानंतर अमेरिकेतून कारच्या आयात होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकन कार उत्पादक कंपनी फोर्डनं चेन्नई आणि गुजरातमधील आपले दोन्ही प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय. भारतात कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागतोय, त्यामुळे नवीन कारचं उत्पादन न करण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. या संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान 1 वर्ष लागणार आहे. मात्र त्यामुळे 4000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली. ज्यांनी फोर्डची वाहनं घेतली आहेत त्यांना मात्र पूर्वीप्रमाणे सेवा दिली जाईल असे कंपनीने स्पष्ट केले. तर मागणीनुसार अमेरिकेतूनच गाड्यांची आयात केली जाणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.